तारीख होती 6 सप्टेंबर. मध्यरात्री सर्वांची नजर अंतराळात खेळली होती. भारताच्या चांद्रयान 2 चा शेवटचा टप्पा होता. विक्रम चंद्रावर उतरणार होता. अख्ख्या जगाच्या नजरा इस्रोवर खेळल्या होत्या. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा इस्रोमध्ये हजर होते. विक्रम चंद्रावर लँड झाला. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण पुढच्या 2 मिनिटांत सगळं बदललं. विक्रमशी इस्रोचा संपर्क तुटला. काय झालं होतं चांद्रयान 2 मोहिमेदरम्यान त्या शेवटच्या काही मिनिटांत? 15 ऑगस्ट 2003 भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी चांद्रयान मोहिमेची घोषणा केली. 2008 मध्ये भारताचं चांद्रयान 1 हे चंद्राकडे झेपावलं आणि चंद्रावर पाण्याचं अस्तित्व असल्याचं सगळ्या जगाला समजलं. याच पाण्याचा अभ्यास करण्याचं आणि चंद्राच्या पृष्ठभागाचा अजून विस्ताराने नकाशा तयार करण्याचं मुख्य उद्दिष्ट समोर ठेवून चांद्रयान 2 मोहिमेची आखणी केली गेली. सुरुवातीला चांद्रयान 2 हे 2018 साली लॉन्च करण्याचं निश्चित केलं होतं. पण चाचणी दरम्यान इंजिनमध्ये समस्या आढळल्यानं आणि नंतर लँडरच्या 2 पायांना किरकोळ नुकसान झाल्यानं लॉन्चिंग पुढे ढकललं आणि ते गेलं 2019 साली. अखेर तो दिवस आला. 22 जुलै 2019 श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान 2 अवकाशात झेप घेतली. महिन्याभरानं म्हणजेच 20 ऑगस्टला चांद्रयान 2 लुनार ऑर्बिटमध्ये प्रवेश केला. चांद्रयान 2 आपल्या अखेरच्या टप्प्यात होतं. 6 सप्टेंबरच्या मध्यरात्री चंद्रावर विक्रम आपलं पाऊल ठेवणार होता. देशासह जगाच्या नजरा अंतराळात खेळल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा इस्रोमध्ये उपस्थित होते. तो क्षण जसा जसा जवळ येत होता तस तशा सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढत होते. इस्रोचे शास्त्रज्ञ श्वास रोखून होते आणि लँडर चंद्रापासून फक्त 2 किलोमीटर अल्टिट्यूडवर असताना त्याचा संपर्क तुटला. क्षणभरासाठी इस्रोमध्ये सगळे सुन्न झाले होते. शास्त्रज्ञ लँडरशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी धडपडत होते. काहीतरी चमत्कार होईल आणि आनंदाची बातमी मिळेल अशी आशा टीव्ही पुढे बसलेल्या सगळ्याच भारतीयांना वाटत होती. पण ती आशा अशाच राहिली. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर पुन्हा संपर्क प्रस्थापित न झाल्यानं आपण चंद्रापासून हातभर अंतर लांब राहिलो आणि हे मिशन अपयशी झाल्याचं सर्वांनाच कळलं. इस्रोतल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेव्हा अपयश दिसत होतं. इस्रोचे तत्कालीन प्रमुख स्वतःला सावरू शकले नाही आणि पंतप्रधान मोदींना भेटताना त्यांनी आपल्या अश्रूंना पाठ मोकळी करून दिली. त्यावेळी अनेकांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू तरळले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी फक्त इस्रोच नाही तर संपूर्ण भारतीयांना धीर देत या अपयशात उद्याचं यश लपलंय असं सांगत पुन्हा धीर दिला होता. चांद्रयान 2 च्या त्या अपयशाची जखम आजही कायम आहे. पण इस्रोच्या शास्त्रज्ञांनी ते अपयश पचवत चांद्रयान 3 ची मोहीम हाती घेतली. 4 वर्षांअगोदर ज्या यशानं हुलकावणी दिली होती त्याला उद्या इस्रो नक्की गवसणी घालेल हीच आशा करूया.